चेक करा त्याचा बघायला लागले मी आणि माझा संपूर्ण विभाग पुढे त्याच्या कंपनीमध्ये या संदर्भातली काही माहिती मला आपल्याला द्यायची आहे. आजपर्यंत जे अर्ज आम्हाला प्राप्त झाले होते म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आजपर्यंत जे अर्ज प्राप्त झाले होते ते 4411 हे अर्ज प्राप्त झाले होते आणि आतापर्यंत आम्ही 4053 अर्ज हे निकाली काढलेले आहेत. निकाली काढण्याचं पर्सेंटेज जवळजवळ 80%. आज देखील जो आम्ही कार्यक्रम घेतला होता तो एकूण अर्ज ऑनलाईन आमच्याकडे 519 प्राप्त झाले होते. त्याच्यामध्ये 119 पुणे, 62 नाशिक, 160 अहमदनगर, तंत्रशिक्षणाचे 55 पुणे, 15 नाशिक. असे तंत्रशिक्षण आणि उच्च शिक्षण अशा मिळून जवळजवळ 220 अर्ज ऑनलाईन पद्धतीनं आम्हाला प्राप्त झालेले होते आणि त्यापैकी देखील 750 अर्जांवर आम्ही सकारात्मक निर्णय घेतले. आजच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये अनुकंप तत्वावर 3 लोकांना नोकरी देण्यात आली. त्यामध्ये पुण्यामध्ये 1 आणि नाशिकमध्ये 2. वैद्यकीय बिलं जी असतात ती आजच्या कॅम्पमध्ये आम्ही पुण्याची 12, नाशिकची 8 आणि अहमदनगरची 4 असे 24 लोकांची प्रलंबित असलेली बिलं ते आजच्या कार्यक्रमामध्ये आम्ही भविष्य निर्माण निधी जो होता त्याचा परतावा 228 लोकांना आला. त्याच्यानंतर भविष्य निर्माण निधीचे 521 विवरणपत्र आज आम्ही त्याचं वाटप केलं. काही कॉलेजेसना देखील त्यांचे जे प्रश्न होते ते देखील आम्ही पुरवण्यामध्ये यशस्वी झालो आणि हेच कामकाज करत असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ त्याला एक पत्र शासनाकडनं आलेलं होतं. सावित्रीबाई फुलेंचं स्मारक बांधण्याच्या संदर्भात आज तो आम्ही विद्यापीठाबरोबर निर्णय घेतला. जे पत्र महाराष्ट्र शासनाकडनं स्मारक उभारण्याचं आलेलं आहे त्याचा प्रस्ताव तो शासनाकडे अजून पुणे विद्यापीठानं पाठवलेला नव्हता. तो तात्काळ या स्मारकाचा प्रस्ताव विद्यापीठ प्रशासनानं शासनाकडे जर पाठवला त्याला देखील निधी उपलब्ध करून देण्याची भूमिका शासन स्तरावर आम्ही घेतलेली आहे. एक 8-10 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे अन्न पुरवठा मंत्री आदरणीय छगन भुजबळ साहेबांनी देखील मला वाटतं विद्यापीठाला भेट दिलेली होती. मी येणारा देखील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देखील मला सूचना केली होती की या स्मारकाला निधी द्यायचा आणि त्या संदर्भातला प्रस्ताव हा शासनाकडे सादर करणं आवश्यक आहे. तो प्रस्ताव आता काही दिवसातच विद्यापीठ आमच्याकडे सादर करणार. दुसरी एक महत्त्वाची भूमिका जी आहे ती त्याच्या बाबतीत पुणे विद्यापीठाचं मी कौतुक करतो की पुणे विद्यापीठाची शैक्षणिक म्हणजे एज्युकेशनल सिस्टीम शैक्षणिक दर्जा हा इतका मोठा आहे की परदेशातून देखील या विद्यापीठाचा अभ्यासक्रम सुरू करावा अशा तऱ्हेची मागणी होती आणि आजच्या बैठकीमध्ये पहिली जी विद्यापीठाबरोबर जी बैठक झाली त्याच्यामध्ये दोहा प्रकारला पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अभ्यासक्रम सुरू करण्याची मान्यता जी आवश्यक होती ती देण्याचा निर्णय देखील आमच्या विभागाने घेतलेला आहे. गेले 7-8 वर्षापूर्वी यशवंतराव मुक्त विद्यापीठानं 2,20,00,000 रुपये भरून बालेवाडीला एक जागा घेतली. आपल्याला माहित असेल की यशवंतराव मुक्त विद्यापीठाचं मुख्य सेंटर जे आहे ते नाशिकमध्ये आहे आणि त्या ऍक्टमध्ये अशी तरतूद आहे की त्याचा विस्तार करण्यासाठी उपकेंद्र स्थापन केली पाहिजे. तर ती उपकेंद्र स्थापन करत असताना फक्त जागा घेऊन ठेवलेल्या होत्या पण तिथे बांधकाम काही झालेलं नव्हतं. म्हणून 4 ठिकाणी सुरुवातीला ही उपकेंद्र उभारण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्याच्यामध्ये पुण्यासाठी आम्ही 10 कोटी रुपये खर्च करतोय. औरंगाबादला ऑलरेडी जागा आहे तिथे देखील पैसे खर्च करतोय. कोकणात रत्नागिरीमध्ये 10 कोटी रुपये खर्च करून यशवंतराव मुक्त विद्यापीठाचं स्टडी सेंटर आम्ही उभारलं आणि नांदेडला उभारलं आणि ही सेंटर उभी करत असताना याच्या बरोबर अजून एक सेक्टर उपकेंद्र आम्ही सुरू करतो या 4 ठिकाणी
ते म्हणजे नागपूरच्या बाजूला जे रामटेक आहे कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय जे आमचं आहे जे संस्कृत भाषा आणि देशातल्या ज्या ज्या प्राचीन भाषा आहेत त्याच्यावर रिसर्च करण्यासाठी उभं केलेलं आहे तर त्यांचं उपकेंद्र देखील पुणे रत्नागिरी नांदेड आणि औरंगाबाद या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि ती या वर्षापासून सुरू होतील अशा पद्धतीचा निर्णय देखील आजच्या बैठकीमध्ये आम्ही केलेला आहे. प्रबोधनकरांच्या नावानं अभ्यास केंद्र देखील सुरू करण्याचा निर्णय घेतलाय ते देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे. विद्यापीठाची संविधानात्मक जी पदं होती त्या पदांमध्ये दोनच पदांची कमतरता आहे आणि ती दोन पदं देखील विद्यापीठाला द्यायचा आम्ही निर्णय घेतला आहे. प्राचार्यांच्या पूर्ण भरतीला परवानगी देण्याचा देखील आम्ही निर्णय घेतलाय. तो 260 फक्त प्राचार्यांची पदं भरण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्यानंतर आता उर्वरित जी 250 पदं आहेत ते देखील आम्ही भरणार आहोत. प्राध्यापक भरतीचा एक मोठा प्रश्न महाराष्ट्राच्या समोर जो उभा आहे. 4 मेच्या पत्रानं ही भरती थांबलेली आहे. आजच माझं महाराष्ट्र राज्याचे फायनान्स मिनिस्टर म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादांची चर्चा झाली. संविधानात्मक पदं आचार्यांची पदं आणि प्राध्यापकांची पदं ही भरण्याची मोहीम देखील लवकरात लवकर सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतोय. थोडा उशीर एवढ्यासाठी झालाय की भरती करत असताना 17 सालच्या प्राध्यापकांची जी काही बरोबर ना आराखडा होता पदं होती त्याच्यानंतर आता 3 वर्ष गेली आहे आणि म्हणून या पदादिवसात पुन्हा एकदा महाराष्ट्रात नक्की किती पदं भरायची प्राध्यापकांची हे देखील सर्वेक्षण करायची सूचना आम्ही 7-8 दिवसांमध्ये दिल्या होत्या. आणि पहिली भरती ज्या ठिकाणी विषयाला प्राध्यापकच नाही म्हणजे ज्या महाविद्यालयामध्ये ज्या विषयाला प्राध्यापकच नाही अशा ठिकाणच्या भरतीपासून आम्ही सुरू करणार आहोत. 40% सध्याची जी भरती आहे ती 100% कशी न्यायची याचा विचार निर्णय देखील शासनाकडून आम्ही सगळे करून बघतोय. विद्यापीठानं दुसरी एक भूमिका मांडली की 2000 किंवा त्याच्या अगोदरपासून जी काही थकबाकी महाराष्ट्र शासनाकडे आहे आणि महाराष्ट्र शासनाकडच्या थकबाकीचा प्रस्ताव आता 13 तारखेला विद्यापीठानं आमच्याकडे पाठवला आहे. दुसरी एक थकबाकी टप्प्याटप्प्यानं देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. विद्यार्थ्यांची जी सगळ्यात उत्सुकता मोठी आहे परीक्षा ऑनलाईन होणार आहे किंवा ऑफलाईन होणार आहे तर यावेळी विद्यार्थ्यांना ऑप्शन देण्यात आलेला आहे या वर्षापुरता की त्यांना जर ऑफलाईन आवश्यक वाटत असेल तर त्यांनी ऑफलाईन एक्झाम द्यावी आणि त्यांना ऑनलाईन जर परीक्षा द्यायची असेल तर ऑनलाईनचा देखील पर्याय पुणे विद्यापीठाने देखील उभा ठेवलेला आहे आणि तशा पद्धतीचे परिपत्रके देखील विद्यापीठाने काढलेली आहे. म्हणून आजचा जो कार्यक्रम आमचा जो होता त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अजून एक आपल्याला सांगितली पाहिजे की काल परवापासून या कार्यक्रमावर काही शंका उपस्थित केल्या जातात. या कार्यक्रम विद्यापीठांच्या पैशाने होतो हा कार्यक्रम अन्य कोणाच्या पैशाने होतो हे खरं मुंबईमध्ये सुरू झाले पण त्याचा खुलासा करणं गरजेचं आहे. मुंबईचं जरी असलं तरी आजही रजिस्ट्रार माझ्याबरोबर आहे. मी सकाळी आल्यानंतर पहिलं रजिस्ट्रारला विचारलं की आपण जिथं हा कार्यक्रम घेतलेला आहे त्या कार्यक्रमाच्या खर्चाचं काय कारण आपल्या मार्फत जनतेला देखील कळलं पाहिजे हा कार्यक्रम वाव गंधर्वाला करण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. त्याचे जे पैसे होते किंवा त्याचं ऑडिटोरियमचं भाडं होतं ते सगळी यंत्रणा आमची उभी करणार होती परंतु विद्यापीठानं असं आम्हाला सांगितलं की काही दिवसापूर्वी इथं वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला तोच मंडळ त्याच खर्चामध्ये विद्यापीठाकडे होता म्हणून विद्यापीठाने विनंती केली की याच मंडपामध्ये कार्यक्रम करावा म्हणून त्याच मंडपामध्ये आम्ही कार्यक्रम केलेला आहे. मला असं वाटतं की त्या मंडपाला ॲडिशनल कुठचेही पैसे द्यावे लागणार नाहीत अशी माहिती मला कुरुकुरवाडी रजिस्ट्रारने दिलेली आहे. आता राहिला मुंबईचा प्रश्न. मला असं वाटतं की एखादा चांगला कार्यक्रम करत असताना विरोधाला विरोध करण्यापेक्षा पुण्याचे जे खासदार साहेब आहेत गिरीश बापट साहेबांचा आदर्श अधिकारी घेतला पाहिजे. आज गिरीश बापट साहेब स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनी जे भाषण केलं ते आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. त्यांनी असं सांगितलं की माझ्या राजकीय कार्यकर्तीमध्ये असा देखील शिक्षण मंत्री कार्यक्रम करू शकतात महाविकास आघाडी कार्यक्रम करू शकतो हे पहिल्यांदा बघितलं. त्यांना देखील मी सांगितले की त्यांची कोणाची काही शंका असेल त्यांची आपण दूर करावी आणि म्हणून मुंबईच्या बाबतीमध्ये सांगतो की मुंबईच्या बाबतीमध्ये देखील जे काही आरोप प्रत्यारोप केले जात आहेत की विद्यापीठाच्या खर्चानं आम्ही कार्यक्रम करतोय तर विद्यापीठाच्या मुंबई विद्यापीठ असेल किंवा SNDT विद्यापीठ असेल या दोघांसाठी 1 रुपया देखील न घेता 1 रुपयाचा खर्च त्यांना न देता
हे दोन्ही विद्यापीठांचा कार्यक्रम आम्ही 22 तारखेला वर्णीकरण धरलेला आणि पुढे जाऊन जर अजून कोणाला क्युरियोसिटी असेल की तिथल्या मोठ्या हॉलचं भाडं कुणी भरलं आजपर्यंत मी सांगितलं नव्हतं परंतु समोरच्याने मला सांगायला भाग पाडलं मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं भाडी असतात ती सर्वसामान्य कोणी देऊ शकत नाही आणि म्हणून ज्या हॉलमध्ये भाडं आहे ते भाडं मी आमदार असल्यामुळं रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या लोकांनी मला निवडून दिल्यामुळं जे मला मानधन मिळतं त्या मानधनातनं 3,24,000 रुपये मी भरलेले आहेत हे देखील मला विरोधकांना सांगितलं पाहिजे त्यांना जर असं वाटत असेल की आम्ही विद्यापीठाकडनं पैसे घेऊन भाडं भरतोय किंवा अन्य मुलाकडनं घेऊन भाडं भरतोय तर त्याची रिसिप्ट देखील माझ्याकडे आहे आणि ज्यांना आवश्यक वाटत असेल रिसिप्ट त्यांनी माझ्याकडनं घेऊन जावी त्याच्यामुळं हा जो कार्यक्रम आहे हा विद्यार्थ्यांसाठी आहे विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आहे आमच्या प्राचार्यांसाठी आहे प्राध्यापकांसाठी आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आहे आणि प्रलंबित 4-5 वर्षापूर्वीचे जर प्रश्न सुद्धा असतील आणि त्याच्यात राजकीय फायदा नाही पण पुण्य जर आम्हाला मिळणार असेल तर पुण्य मिळवण्यासाठी घेतलेला कार्यक्रम आहे आणि याचं कौतुक स्वतः गिरीश बापट साहेबांनी महाविकास आघाडीचं केलंय त्याबद्दल मनापासून त्यांना देखील धन्यवाद आणि आजच्या कार्यक्रमाचं फलित काय तर आज सकाळी जर मी या कार्यक्रमाला आलो त्यावेळी मला एका अनुकंप तत्वावर नोकरी पाहिजे असणाऱ्या मुलाची आई भेटली आणि सांगितलं की 5-6 वर्ष झाली माझ्या मुलाला आजपर्यंत नोकरी मिळू शकलेली नाही आणि ती सकाळी दुःखामध्ये रडत परंतु आता ज्यावेळी कार्यक्रम झाला आणि मी तिकडे यायला निघालो त्यावेळी तिच्या डोळ्यामध्ये आनंद असे होते तिनं सांगितलं की माझ्या मुलाला नोकरी मिळाली त्या मुलाला नोकरी देऊन आता मी इथं आलो आणि एवढंच समाधान आहे हे पुण्य मिळालं ते आम्हाला 5 झाले विरोधकांकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही इथल्या क्रीडापटूंचा एक फार मोठा प्रश्न होता रोल बॉल कॉम्पिटिशन त्याचं मॉडेल पुण्यानं तयार केलं आणि ते जगाला सुद्धा म्हणजे मला त्या सगळ्या ट्रेनर्सने आता सांगितलं की चायनामध्ये असेल त्याच्यानंतर US मध्ये असेल UK मध्ये असेल हा खेळ मोठ्या पद्धतीने खेळला जातो आणि परराज्यातल्या युनिव्हर्सिटीमध्ये देखील याला फार मोठी मागणी आणि म्हणून तो सिलॅबसमध्ये देखील त्यांनी आणला गेली 11 वर्ष पुण्यातली ही सगळी स्पोर्ट्समन लोक हा क्रीडा प्रकार युनिव्हर्सिटीमध्ये घ्यावा यासाठी प्रयत्न करत होते ही तक्रार सकाळी आम्हाला प्राप्त झाली आणि ती आम्हाला योग्य आहे म्हणून आम्ही विद्यापीठाला निर्देश दिले आज हा खेळ विद्यापीठाच्या क्रीडा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेल्याचं पत्र विद्यापीठात आज त्या सगळ्याच पोहोचलं मग आता कार्यक्रम चांगला आहे की वाईट आहे समोर जरी ठेवलं पाहिजे आजपर्यंत ग्रंथालयाच्या आमच्या कर्मचाऱ्यांना साधं आयडेंटिटी कार्ड आयडी नव्हतं आयडी प्रूफ नव्हतं आज महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांचा सन्मान करून त्यांना ओळखपत्र देतो आजपर्यंत त्यांचा पगार ऑनलाईन जात नव्हता आज त्यांचा पगार ऑनलाईन जातो आणि म्हणून मला असं वाटतं की चांगले निर्णय घेतले त्याचं स्वागत आणि कौतुक देखील केलं पाहिजे स्पर्धा परीक्षांच्या बाबत देखील फार मोठा निर्णय आम्ही या पुणे जिल्ह्यासाठी करणार आहोत त्या संदर्भात सविस्तर चर्चा देखील झालेली आहे BIS सेंटर कशा पद्धतीनं अजून अपग्रेड करायचं याचा विचारविनिमय देखील सुरू आहे ज्ञानेश्वर मुळे जे राष्ट्रीय कमिटीवर काम करत आहेत ते त्या समितीचे अध्यक्ष आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये सकारात्मक विचार करून पुढे जाण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला भविष्यामध्ये अशी काही आपण कालबद्ध कार्यक्रम आपला असणार आहे का की अर्ज निकाली पडले पाहिजे एक पहिली गोष्ट याच्यापूर्वी असा कार्यक्रम झाला का इतकी सरकार आली कार्यक्रम झाला का कुठंतरी नेत्याने सांगितलेला आदेश किंवा नेत्याने केलेली सूचना मुख्यमंत्री मोदींनी प्रत्येक खात्याला सांगितलं की ती प्रलंबित प्रकरण आहे त्याचा निपटारा प्रत्येक मंत्रालयात झाला नाही आजपर्यंत का झाला नाही त्या खोलात मला जायचं पण मला असं वाटतं की काम झालं नाही जो आता आपण कायद्याच्या तुम्ही याच्या बाबतीमध्ये बोलला
मी 6-7 विद्यापीठामध्ये जाऊन आल्यानंतर सगळ्यात जास्त तक्रारी ज्या सहसंचालकाच्या होत्या त्या सहसंचालकाची डिपार्टमेंटली इन्क्वायरी लावून बाहेर पडलो. तर मला असं वाटतं की आमचे सहसंचालक असतील, संचालक असतील, आमचे प्रधान सचिव असतील, ते लोकांची कामं करण्यासाठी प्रयत्न करतील. कदाचित त्यांच्या नजर चुकीनं असेल, राहिले असेल. आता एनएस म्हणू शकतो ना मी, नजर पडली नसेल 2-4 वर्ष अर्जावर, पण त्यांना वेळ मिळाला नसेल, एवढे ते बिझी असतील. त्यांना मी क्रिटिसाईज करत नाही, पण याच्यानंतर चालणार नाही की भावना अधिकाऱ्यांमध्ये रुजावी यासाठी माझा दौरा आहे. आणि नामुष्की नाही, भविष्यामध्ये 1000 अर्ज परत राहिले आमच्या लोकांनी केली नाही आणि मला परत फिरण्याची वेळ आली तरी मी जनतेसाठी फिरणार आहे. पण अधिकाऱ्यांना मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की जे प्रकरण थांबवण्याचा प्रकार जर जाणीवपूर्वक असेल तर तो महाराष्ट्र शासनाकडनं सहन केला जाणार नाही. आणि म्हणून अनेक ठिकाणी या सगळ्या चौकशीला अनेक अधिकाऱ्यांना सामोरं जावं लागतं. सर, हॉस्टेलचा एक विषय आहे, सध्या त्यांनी जे ऑफलाईन क्लासेस सुरू केलेत पण बऱ्याच मुलांना जे खास करून एस्पेशली जे इथे राहतात मला आलेल्या विद्यार्थ्यांपैकी लॉ कॉलेजचे विद्यार्थी फार मोठ्या पद्धतीने होते. मी सूचना विद्यापीठाला केलेली आहे की त्यांना देखील लॉच्या विद्यार्थ्यांना देखील चांगल्या पद्धतीचे हॉस्टेल निर्माण झाले पाहिजे, त्यांना देखील तिथे प्राधान्य मिळालं पाहिजे. आज पुण्यामध्ये 9 मुलांचे हॉस्टेल आणि 9 मुलींचे हॉस्टेल असंच मी बघितलेली संख्या आहे. जास्तीत जास्त अजून वसतिगृह देण्याचा आदेश आहे, विद्यापीठाला देखील जागा देण्याच्या सूचना मी केल्या आहेत. पण मला असं वाटतं की वसतिगृह सुरू करण्याच्या संदर्भामध्ये थोडं अनुभव पुढे जावं लागेल, कारण काही वसतिगृह अजूनही क्वारंटाईन सेंटर आहे. काही वसतिगृहांमध्ये अजूनही UGC म्हणणं असं की 4 विद्यार्थी जर एका रूममध्ये राहत असतील तर एकाच विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांना ठेवलं पाहिजे. तर हे सगळं विद्यापीठाला किंवा त्या महाविद्यालयाला शक्य होणार आहे का याचा विचार करूनच ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि 15 दिवसांपूर्वी ज्यावेळी मी सांगितलं की 15 तारखेपासून ही महाविद्यालय सुरू होतील, पण 15 दिवसांपूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये जरा फरक पडलेला. आणि म्हणून त्या दिवशी पण मी जबाबदारीने असं सांगितलं होतं की त्या ठिकाणची परिस्थिती ही जिल्हाधिकाऱ्यांना माहिती असते, तिथल्या कमिशनरना माहिती असते, त्याच्यामुळे कुलगुरूंनी त्यांच्याशी चर्चा करून तिथल्या संबंधित यंत्रणा कशा हाकायच्या या संदर्भामध्ये निर्णय घ्यावा. आणि एखाद्या ठिकाणी जर कंटेनमेंट झोन झाला तर तिथं काय आपण कॉलेज चालू करू शकत नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारावं आणि निर्णय घ्यावा या सूचना आज देखील मी विद्यापीठाला दिल्या. पण आता संस्कृत भाषेच्या संदर्भातील केंद्र सुरू करण्यासंदर्भातील निर्णय जाहीर केला, पण मराठी भाषा संकुल निर्मितीची प्रक्रिया सर्व विद्यापीठांमध्ये आता सुरू आहे. तर मराठी भाषेसाठीच विद्यापीठ पुणे विद्यापीठाची स्थापना झाली होती, पण आजही दुसऱ्या विभागाचं जी परिस्थिती पाहिली तर ती दयनीय आहे. स्वतंत्र मराठी भाषा संकुल इथे निर्माण होऊ शकतं का? इतर विद्यापीठांमध्ये या संदर्भात विचार घ्या. मागच्या वेळी आपण म्हणाल होतात की मराठी भाषा मंत्री जे आहेत त्यांची आपण बैठक लावून या संदर्भात निर्णय घेऊ, या संदर्भात पुढे काय होणार आहे? आपलं एक म्हणणं बरोबर आहे की या विद्यापीठांची स्थापना करण्यामागचा संकल्प हा होता की मराठी भाषेचं उद्दीकरण झालं पाहिजे, त्याच्यावर फार मोठं रिसर्च झालं पाहिजे आणि पुण्यातनं हे व्हावं अशी त्या पद्धतीची सगळी रचना. परंतु ठीक आहे, ज्या परवा ज्या मी पुण्याच्या दौऱ्यावर त्यावेळी देखील सांगितलं की देसाई साहेबांची मी चर्चा नक्कीच करेल, परंतु या विद्यापीठाच्या मॅनेजमेंट बरोबर देखील एक सविस्तर बैठक घेऊन नक्की कशा पद्धतीने संकुल तयार करायचं या संदर्भातला आराखडा जर विद्यापीठानं तयार केला तर इथल्या पालकमंत्र्यांशी बोलून मग DPC असेल, महाराष्ट्र शासनाकडनं असेल, हे चांगल्या पद्धतीचे पैसे आम्ही त्यांना मिळून देऊ. परंतु तसा आराखडा त्यांनी तयार केला पाहिजे. अजून तरी त्यांनी काय आराखडा तयार करून माझ्याकडे सबमिट केला नाही, पण भविष्यामध्ये जर त्यांनी केला त्याचा नक्की विचार. तर विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधला ज्या प्रवेशातला बोलू असं काय झालं होतं त्याचे अनुभवाचं समोर आले, त्याच्यात काय आपण नेमकी कारवाई करतोय किंवा काय तिथं हे विद्यार्थी आज तुम्हाला भेटतो? मला आज विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ भेटलं. त्या संदर्भात मी आमचे जे संचालक आहेत अभय वाघ त्यांना चौकशी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. ते 7-8 दिवसामध्ये तो अहवाल सादर करतो. एक आणखीन एक प्रश्न होता की CET ज्या परीक्षा आहेत तर ज्या वेबसाईट आपल्या क्रमांकासाठी एकच CET परीक्षा घेतली जाते, प्रत्येक अभ्यासाचं वाटतं 6-3 वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात, त्याच्यामुळे त्याचा पैसा आणि वेळ पण नाही जातो. तर त्या दृष्टीने आपण CET सेल करणं काही तसे काही बदल करणं सरकारकडून निर्णय घेतले जाणार आहेत. CET सेलच्या कमिशनर पाहिजे, पण CET सेलचे कमिशनर जे आहेत कृषी म्हणून त्यांनी माझ्याशी आजच चर्चा केली की या संदर्भात आपण कुठे गेलं तर चालेल का. याच्यामध्ये दोन मतप्रवाह,
आता बारावीचा अभ्यास विद्यार्थी करतायत की नाही याच्यावर मी बोलणं योग्य नाही, पण ते सीईटी कडे वळत आहेत. तर बारावीचा पण अभ्यास झाला पाहिजे आणि सीईटीचा पण अभ्यास झाला पाहिजे आणि ते एकच परीक्षा असली पाहिजे. असा जर भविष्यामध्ये आम्हाला फॉर्म्युला बनवता आला तर नक्की त्याचा आम्ही विचार. सर याच्यामध्ये एक आणखी प्रश्न आहे की आता 15 तारखेपासून शाळा कॉलेजेस सुरू झालेले आहेत राज्यामध्ये, पण दुसरीकडे आपण बघतोय की कोविडचे केसेस पण वाढत आहेत, तर त्याच्यावर आपण काय म्हणजे पुढे जाऊन केसेस वाढले पुणे म्हणून या इतर महाराष्ट्रात काय आपण विचार. तर याबद्दलचं धोरण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांनी जाहीर केलेलं आहे. शेवटी जर हा आकडा वाढत राहिला तर प्रिकॉशन म्हणून काय निर्णय घ्यायचे ते अधिकार गृहवाडी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत, त्या त्या परिस्थितीवरती निर्णय घेतील. परंतु ही परिस्थिती उद्भवणार नाही याची त्यांची दक्षता देखील सगळ्यांनी मिळूनच आपण घेतली पाहिजे. आणि म्हणून जे मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आवाहन आहे त्या आवाहनाला पूर्वीसारखाच महाराष्ट्रातल्या जनतेनं प्रतिसाद द्यावा याची त्यांना माझी विनंती. सीईटी सेलनी दोन दिवसापूर्वी एक दिलगिरी व्यक्त करणार पत्र त्यांनी केलंय कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसंदर्भात. तर महा आय टीकडे हे काम अलॉटमेंटचं दिलेलं होतं आणि त्यांनी वेळ केलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांना दिलगिरी व्यक्त करायला लागली. महा आय टीला सरळ सरळचं काम पण नीट करता येत नाही, त्याच्याबद्दल पण मी करण्याची खूप तक्रारी ट्विटर ट्विटरवरती तुम्ही बघत असाल. पण त्यांनाच ते काम येईल होत नाही ना त्यांच्याकडे आपण ते काम. आता आमची ती मीटिंग चालू आहे म्हणूनच चिंतामध्ये जोशी आपल्याबरोबर नाही आहे. ॲग्रिकल्चरच्या ज्या ॲडमिशन झाल्या आणि त्याच्यामध्ये जे काही टेक्निकल प्रॉब्लेम झाले आणि मुलांचं नुकसान होऊ शकतं असं आमच्या निदर्शनात झाले. 4 वाजता मीटिंग होती, कदाचित दोषी जण आमचे गेलेले आहेत, कदाचित ती एजन्सी बदलून देखील पुढे जावं लागेल असं मला दोषींनी सांगितलं आणि त्याच्यावर कारवाई आज मी वर्षभराच्या आकडेवारी तुम्हाला मी सांगितले त्याच्यात 4,086 आम्ही संपवलेले आहेत. आता नव्यानं 920 जे आलेले आहेत. माझा कार्यक्रम जरी झाला तरी माझ्या मंत्रालयातले 2 अधिकारी हे 8 दिवसासाठी इथे राहतात, जॉईंट डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये बसतात आणि 90% काम पूर्ण झाल्याच्या इथं जात नाही. तीच यंत्रणा पुण्यामध्ये देखील सर प्राध्यापक भरतीच्या संदर्भात आता तुम्ही सूचना माहिती दिली, पण सीएचपी भरती संदर्भात पूर्ण वेळ सीएचपीचे प्राध्यापक काही हातभार लावतात शिक्षण पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांचं. उच्च शिक्षण विभागाकडनं सीएचपीच्या भरती संदर्भातला प्रस्ताव देऊन 8 महिने म्हणजे तो प्रस्ताव आपल्याचकडे प्रलंबित आहे 6 महिने. या संदर्भात ते होणार आहे कोविडमुळे भरती करू नये हा 4 महिन्याचा जो जी आर आहे मेहता साहेबांचा तो ह्या सगळ्याला बाधित करतो. म्हणून आम्ही शब्दामार्फत निर्णय घेतला की मागच्या वर्षी ज्या नियुक्त झालेल्या आहेत त्या जर योग्य असतील त्या वर्षभरात त्या कार्यक्रम करण्याचा निर्णय आणि जी आर त्या उद्या आमचा निघतोय. त्याच्यामुळे तासिका तत्वावर काम करणाऱ्या लोकांना काही बाधा निर्माण होणार नाही, पण तासिकेवर काम करण्यापेक्षा त्यांना मानधन देता येईल का मंथली हा देखील निर्णय करण्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही आहोत आणि ती देखील फाईल होतो. ह्याचा विषय होता प्राचार्य भरती संदर्भातला विषय. मी आता म्हणला की मुंबई 250 पण पदं भरती करण्यासाठी आम्ही आदेश दिले, पण जो आता 260 पदांचा भरतीचा आदेश निघालेला आहे त्याच्यामध्ये कुठली 260 पदं भरायची आहे, कधीपासून जी भरायची आहे, मुलाखती कधी कशा घ्यायच्या त्याबाबत काही स्पष्टता नाही आहे. मग ती आदेश लिहून पण सगळी प्रक्रिया ठप्प आहे, तर याबाबत आपलं काय म्हणणं? मला असं वाटतं की प्राचार्यांची पदं भरण्याचा जो काही क्रायटेरिया आहे तो आम्ही ठरलेला, त्याच्यात कुठेही बदल केलेला नाही. फक्त हे भरत असताना किती भरावी याच्यावर आपल्याला बंधन आहे.
जी काही अजून 310 त्याची मान्यता आपल्याला मिळालेली नाही, 260 ची मिळाली, पुढच्या 300 ची मिळावी यासाठी आपण प्रयत्न करतो. 2-4 दिवसामध्ये क्लिअर झाली. त्याचा काही वित्त विभागाचा पडणार नाही सांगितलं. आजच सकाळी वित्त मंत्र्यांनी सांगितले की प्राचार्यांची 100% भरती करण्याच्या संदर्भात ते आदेश होते. सर, विधानसभा अध्यक्ष निवडी संदर्भात राज्यपालांनी सरकारने पत्र पाठवलं आहे, त्याला उत्तर म्हणून 12 आमदारांची नियुक्ती आधी करा असं सरकारने सांगितलं, त्यामुळे पुन्हा राज्यपाल आणि राज्य सरकार हा संघर्ष घेण्यात होतो. मला असं वाटत नाही की राज्यपाल आणि महाविकास आघाडीमध्ये संघर्ष आहे. राज्यपाल महोदयांचा अनुभव मोठा असल्यामुळे ते लोकशाहीला अनुसरून आम्हाला काही पत्र देत असतात आणि महाविकास आघाडीचं सरकार देखील लोकशाहीला अनुसरून त्यांना पत्र देत असतात. हा पत्रव्यवहार झाला. लोकशाही आणि माझा आणि त्यांचा संबंध एवढा निकटचा आहे. नाही खरं आहे, एक वर्षभरामध्ये आपण बघितलं असं की माझ्या या डिपार्टमेंटचे कुलपती ते असल्यामुळं माझा त्यांचा अतिशय जवळचा संपर्क येतो आणि मंत्रिमंडळातला महाविकास आघाडीमधलं सगळ्यात तारका मंत्री जर त्यांचा कोण असेल तर तो घेईल. एवढा वाद सोडवण्या एवढा मी राजकीय मोठा नेता नाही. मी या खात्याचा मध्ये म्हणून त्यांचा लढतो. उद्धव साहेबांचा नक्की जवळचा आहे, त्यांचा लढता आहे. एलएलबीची प्रवेश प्रक्रिया मला असं वाटत नाही की युवासेना उच्च व तंत्र शिक्षण विभागामध्ये भूमिका बजावते आणि युवासेनेचा पुढाकार घेऊन जर विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काय वावगं आहे असं मला वाटत नाही. ज्या पक्षाची सत्ता आहे त्या पक्षाकडनं काम करून घेणं ही त्या पक्षाची यंत्रणा असते आणि म्हणून मला असं वाटतं की युवासेनेनं एखादं पत्र मला दिलं आणि मी युवासेनेचं काम केलं तर त्याच्यामध्ये फार मोठं काही कोणाचं मी नुकसान करतोय किंवा फार मोठं मी कोणाचं ऐकून काम करतो असो. मला असं वाटतं की हा प्रश्न म्हणजे मी इंट्रोड्यूसफे हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या पालकांना जर विचारलं तर मला असं वाटतं की त्याचं उत्तर पटकन नाही. युवासेनेचं जे काही पत्र, युवासेनेची मागणी ही पालकांची मागणी होती, पालकांच्या मनातली मागणी होती, विद्यार्थ्यांच्या मनातली मागणी होती, त्यामुळे यांचं उत्तर पालक चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. लवकर होईल.